सध्या सुरू केलेली आहे मी ट्रेकिंग. तर सध्या आम्ही गडाच्या पायथ्याशी आहे. गडावरती आलेलो आहोत आणि गडाचे असं दृश्य. खालून आम्ही फक्त थोडंसं चालत आलो तोपर्यंत दमून गेलेलो आहोत. एकदम स्ट्रेट असं चालावं लागत आहे इकडे. तर सध्या आम्ही ट्रेकिंगला आलेलो आहोत आणि कुठल्या साईडला जायचं आहे आम्हाला? तिथे एकदम वरती जायचं आहे. तर साईडला विक्रम आहे, खालून काही पर्यटक यायले आहेत आणि आम्ही निम्म्यापर्यंत चालो आहे. बट एकदम हे झालं आहे थक. हा MIDC चा व्ह्यू वगैरे. आम्ही सध्या निम्म्यापर्यंत आहोत आणि वरती हा डोंगर वगैरे दिसतोय. तर एक्झरसाईजसाठी वगैरे हे एकदम बेस्ट प्लेस आहे. आणखी आम्हाला बरंच वर चढायचं आहे. आम्ही कंटिन्यू करतो व्हिडिओ. ह्या पायऱ्या वगैरे ज्या आहेत ते एकदम स्ट्रेट आहेत आणि नेमका रस्ता कुठल्या साईडनं हेच माहीत नाही कुठून जायचं. आणि असा जर रस्ता असेल तर वर कसं जावं हा प्रश्न पडला आहे. तर इकडून रस्ता आहे असं वाटायलंय. तर सध्या मी लॉंग साईडचा मार्ग काढला आणि ह्यो विक्रमने शॉर्टकट साईड नाला विक्रम. बट इथं रिस्क खूप आहे कारण इथनं रस्ता कुठं आहे आणि वाट कुठं आहे हेच माहीत नाही. हा तर वाट जी आहे ती इकडच्या साईडने आहे. नेची वगैरे काय सोय दिसना झाली. नशीब आम्ही येताना थोडीशी बिर्याणी तरी खाल्ली होती. तर हे आलोय असा मी निम्म्यापर्यंत. तर सध्या आम्ही गड सर करत आहोत. एकदम स्टीप स्लोप आहे याचा. पायऱ्याचा सुद्धा पत्ता नाही. त्याच्यामध्ये शूटिंग सुरू आहे. तर अशा पायऱ्या आहेत एकदम खड्या. धडी तर सपोर्ट नाही ना काय नाही. सगळे दगडांवरून चालायचं. माझ्या धापाचा आवाज येतच असेल तुम्हाला. ह्यो मित्र ह्यो पलीकडे हायवे वगैरे. इकडे हे एकदम पटंग. तर किल्ल्यावरती असे ठिकठिकाणी तुम्हाला पोतीचं चिंतन वगैरे करणारे दिसतील. संत तुकाराम महाराजांची गाथा वगैरे वाचणारे हे आहेत भक्त. तर एकदम असं भक्तिमय वातावरण आहे. एकदम शांत वाटतं इकडे. आणि बऱ्याच ठिकाणाहून तुम्ही जर बघितलं तर पर्यटक वगैरे येत आहेत. फक्त वर ट्रेकिंग करण्यासाठी इथे खूप दम लागतं आहे आणि धाप वगैरे लागते. तर एक्झरसाईजसाठी भारी. तर मी विक्रम सध्या बसलेलो आहे. शर्ट वगैरे जरी बघितला तरी एकदम घामाने घामघम झालेलो आहोत आम्ही. उन्हामुळे हे झालेलं आहे. पाठीमागं बरेच पर्यटक आलेले आहेत. चेहऱ्यावरती जर बघितलं तर एकदम घाम. विक्रमला जरा सवय असल्यामुळे त्याला काय एवढा त्रास वाटत नाही. आणि हा असा साईड व्ह्यू आहे. तर 6 महिन्यानंतर आमची ही एक ट्रिप झालेली आहे. परतची बघूया कधी होते. आणि तुम्ही पाठीमागे बघू शकता एक म्हातारे मावशी आलेले आहेत. त्या चक्क चालत आलेले आहेत. तर त्यांच्यात कितीही आहे. बघितलं तर सध्या एवढा घाम आलेला आहे. आणि सध्या मी ह्या ठिकाणी आहे. हे असं लोकेशन एकदम वरच्या ठिकाणी आलेलो आहोत. आणि हा घाम. तर हे तुकाराम महाराजांचं केव्ज आहे तिथे जिथे त्यांनी प्रार्थना वगैरे केली. एकदम स्टीप पायऱ्या आहेत. आता आम्ही एकदम वरच्या टोकाला आलेलो आहोत. आणि तिथेच पाठीमागे व्हिडिओ काढायचा राहिला तर मी काढलेला आहे. तिथं पाण्याचं वगैरे पेचे सिस्टीम आहे. तर हे पुढं नये म्हणून संरक्षण वगैरे हे केलेलं आहे. आणि वरती जर बघितलं तर इकडे
मंदिर वगैरे आहे त्या ठिकाणी. सध्या थोडंसं पावसाचं वातावरण राहिले. आम्ही जस्ट जूनमध्ये आलो, 7-8 जून आहे आज. पावसाळा सुरू झाल्यावर तर ह्या ठिकाणी यायला खूपच मजा येईल असं वाटतंय, आणि तेवढीच रिस्क पण असेल असं वाटतंय, कारण हे एवढं मोठं हे आहे डोंगर, आणि की बस हे चढायला जरा जास्तच त्रास होतोय जर तुम्ही एकदमच नवीन असाल या ठिकाणी. आणि इकडच्या उजव्या साईडच्या पायऱ्यावरनं चाला, पलीकडच्या पायऱ्या खूपच स्टीप स्लोपच्या आहेत. आणि इकडून जर असं बघितलं तर हा असा व्ह्यू दिसतोय. तर सध्या ट्रेकिंग वर आहे विक्रम उभा, आणि रस्ता काढावा लागत आहे असल्यातून. हे एकदम स्ट्रेट पार्ट आहे. आम्ही एकदम किल्ल्याच्या वरती आलो आहे तर असं धरून चालवावं लागतं. तुम्ही स्ट्रेट तर इथं अजिबात नाही जाऊ शकत. त्यात माझ्या हातात तर कॅमेरा आहे. हो म्हणजे इथं कोणी पण येऊ शकत नाही, एवढं फिक्स आहे. कडीपत्त्याचं झाड असल्यामुळे इकडे आम्ही विकेंडला आलो तरी पण काहीच गर्दी नाही, कोणच नाही. म्हणजे शांततेसाठी हा एरिया एकदम भारी मला यायचं असेल. इथेच हे मंदिर आहे, श्री भामचंद्र भगवान मंदिर. आणि इथे साईडला इथे पिण्याचं पाणी वगैरे आहे. याच्या व्यतिरिक्त तुम्ही जर मंदिरावरती गेला तर तुम्हाला तिथे पिण्याचं पाणी वगैरे तिकडं काहीच सोय नाही आहे. आणि हे वडाचं झाड आहे, भले मोठं मंदिर स्थापन झाल्यापासूनचं आहे बहुते. संध्याकाळच्या 6 वाजले ते एकदम कडूसं पडलेलं आहे. हे तिथलं पाणी प्यायची सोय. आम्ही आता एकदम वरून आलेलो आहोत आणि महागारी चाललेलो आहे, तर इथे बसायची वगैरे सोय आहे. तर मस्त आहे ठिकाण एकदम भारी. तर तिथे बकेटने पाणी काढून प्यायचं आहे.